नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरशीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय. आज आपण कंबाईनचा जो पेपर झाला होता 2020 ठीक आहे, कंबाईन 2020 म्हणजेच काय तर गट ब 2020 जो पेपर होता संयुक्त पूर्व परीक्षेचा, दिनांक काय होती 4 सप्टेंबर 2021. कदाचित आठवते सर्वांनाच की त्यावेळेस तो कोविडचा पिरियड होता आणि म्हणून एक्झामी लेट झाली होती. 2020 पेपर 2021 झाला होता, तोच पेपर आज आपण इथं डिस्कस करणार आहोत. त्याच्यातले जे सर्व सायन्सचे प्रश्न आहेत त्याचे आन्सर्स आज आपण पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत घेणार आहोत. लक्षात घ्या, पेपर कोणता आहे हा, तर सेट ए आहे कंबाईन 2020 आणि सेट ए आहे. इथून आपण वन बाय वन सगळे सायन्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. बघा, पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे की पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात. आता प्रश्न हा पडतो की ताऱ्यांची, पृथ्वीपासून जर ताऱ्यांची किंवा बाहेर बाकीच्या ग्रहांचं जर डिस्टन्स मोजायचं आहे तर मग अशा वेळेस तो डिस्टन्स तर फार जास्त आहे, मग तो मोजायचा कसा, राईट? तर त्यासाठी एक पद्धत आहे, ज्या पद्धतीला म्हणतात काय तर पॅरॅलॅक्स मेथड म्हटलं जातं. पॅरॅलॅक्स मेथड लक्षात ठेवा मित्रांनो, की ज्या वेळेसही मोठा डिस्टन्स, खूप जास्त मोठा डिस्टन्स मोजायचा असतो तर त्यावेळेस काय असतो, तर मेथड जी यूज केली जाते ती आहे काय तर पॅरॅलॅक्स मेथड आहे. बेसिक पॅरॅलॅक्सचा मिनिंग तुम्हाला इथे सांगतोय मी काय, तर बघा की ज्या वेळेस एखादी असा अंगठा किंवा एखादी वस्तू जा पेन आहे असं जर समोर जर पकडला मी आणि एक डोळा जर बंद केला त्याची जागा बदलते, दुसरा डोळा बंद केला तर त्याची परत जागा दुसऱ्या जागे जाते. कारण आपल्या डोळ्याच्या रेटिनावर काय होते, इमेज तयार होते. आणि म्हणून काय तर दोन्ही ठिकाणी आपण म्हणू की याची जी इमेज आहे प्रत्येक वेळेस वेगळ्या ठिकाणी तयार होत आहे आणि तशी माहिती काय तर ब्रेनपर्यंत पाठवली जाते आणि इथून लाईट जो जाणार आहे सरळ तिथून काय तर त्याची इमेज आपल्याला समोर त्या भागामध्ये दिसणार आहे. म्हणून काय तर याची जी जागा आहे ना ती आपल्याला चेंज होताना दिसते. हा अनुभव आपण सर्वांनीच केलेला आहे आणि हाच बेसिक फंडा यूज करून काय तर या मेथडमध्ये जो खूप जास्त डिस्टन्स आहे तो काढला जातो. बघा इथं काय दिलंय, इथं E1 आहे, इथं E2 आहे, म्हणजेच काय तर I1 आणि I2 घेऊ आणि या ठिकाणी काय तर एखादी ऑब्जेक्ट आहे असं इमॅजिन करा. इथून ज्यावेळेस बघितलं आपण तर बघा या प्रत्येक डोळ्यापासून जर बघितलं तर वेगवेगळी इमेज आपल्याला पाहायला मिळेल. ऑब्जेक्ट आहे कुठंतरी इथं आहे बरोबर आणि इथं काय कन्सिडर करू की या दोन आय मधला या डोळ्यांमधला काय तर अंतर आहे. आता हा फंडा तर आहे, मग आता ज्यावेळेस ताऱ्यांचं डिस्टन्स मोजायचं आहे किंवा एखाद्या ग्रहाचं मोजायचं आहे तर मग अशा वेळेस काय करतात, या ठिकाणी असणार काय तर दोन टेलिस्कोप ठेवल्या जातात आणि ते बघतात की तो अंतर किती आहे. आणि मग फॉर्म्युला काय आहे तर बघा, सिंपल जॉग्राफीचा फॉर्म्युला आहे की ओपी आपल्याला अंतर मोजायचं काय आहे की हा पृथ्वीपर्यंतचा हा एवढा अंतर मोजायचं आहे. मग हा ओपी इज इक्वल टू काय तर E1 E2 डिवायडेड बाय थीटा. E1 E2 म्हणजे काय तर हा अंतर आणि डिवायडेड बाय काय तर हा जो अँगल आहे ना तो अँगल असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फक्त माहीत काय असायला पाहिजे, या टेलिस्कोपचा अंतर तर माहीत असतोच, त्यासोबतच काय तर हा अँगल जर माहीत असेल तर आपल्याला सहज हा ओपीचा अंतर काढता येतो. आणि म्हणून काय तर याचा या फॉर्म्युलाचा यूज करून काय तर किंवा ही मेथड आहे या मेथडचा यूज करून खूप जास्त अंतर काढले जातं. कुठं कुठं यूज होतं, जनरली मेजरमेंट ऑफ डिस्टन्स टू स्टार्स असू द्या किंवा प्लॅनेट असू द्या, त्यासोबतच काय तर मेजरमेंट ऑफ द साईज ऑफ द प्लॅनेट ऑर स्टार. कारण साईज असेल जरी ग्रहांचा किंवा काय तर ताऱ्यांचा तो पण काय तर खूप जास्त आहे, मोठा आहे आणि तो सुद्धा काढण्यासाठी काय तर सेम पॅरॅलॅक्स मेथडचा यूज करतात. दोन वेळा आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारले, हा यावर न्यूमरिकल सुद्धा विचारल्या जाण्याची शक्यता आहे. कारण फार सोपा फॉर्म्युला आहे, अजिबात कठीण नाही आहे, तुम्हाला फक्त व्हॅल्यूज पुट करून काय तर सहज आन्सर काढता येईल. ठीक आहे, आतापर्यंत आयोगाने फक्त ती मेथड कोणती आहे एवढंच प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या, आन्सर काय तर याचा पॅरॅलॅक्स मेथड. नेक्स्ट पुढचं काय तर सोलार सेलचे, म्हणजे काय तर सौर घट कार्य रिकामी जागावर आधारित आहे. वर्किंग ऑफ सोलर सेल इज बेस्ड ऑन, नेमकं सोलर सेल कोणत्या इफेक्टवर किंवा कोणत्या त्या जो प्रिन्सिपल आहे त्याच्यावर जो काम करतो, तर याचा आन्सर आहे काय मित्रांनो, तर तो आहे काय तर फोटोवोल्टाईक इफेक्ट. त्याला म्हणतात काय तर फोटोवोल्टाईक इफेक्ट म्हटलं जातं. फोटोवोल्टाईक इफेक्ट म्हणजेच काय तर बेसिकली याचा जो शोध आहे किंवा या सरळ जो नोटीस केला होता तो होते अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी. काय होतं की एखाद्या मेटलवर जर सनलाईट जर पडत असेल तर त्यामधून होते काय, जसं या ठिकाणी एक मेटल आहे, या ठिकाणी एक पदार्थ आहे, है ना, दोन असे मेटल प्लेट्स लावलेत आणि इमॅजिन करा की या ठिकाणी काय होत आहे तर सनलाईट पडत आहे, तर अशा वेळेस काय होतं की इथून इलेक्ट्रॉन्स आहेत ते रिलीज होतात आणि इथपर्यंत जातात. याला जर मी सपोज एखाद्या बॅटरीला कनेक्ट केले, है ना, किंवा या ठिकाणी एक बल्ब कनेक्ट केले, तर अशा वेळेस काय पाहायला मिळतो की हे इलेक्ट्रॉन्स इथं जातात आणि म्हणून काय होणार की हा सर्किट कम्प्लीट होतो आणि तो करंट आहे तो काय तर व्हायला चालवतो. याचा अर्थ काय तर बघा, सगळ्यात आधी अल्बर्ट आइन्स्टाईनने हे शोधलं होतं की नेमकं असं अरेंजमेंट केलं, फक्त इथे एक व्हॅक्युम तयार केला होता ट्यूब
आणि त्यामध्ये हा इश्यू त्यांनी करून पाहिला होता. तर त्यांनी सगळ्यात आधी हे लक्षात आले की असं पाहायला मिळतं इथं ऍक्च्युली त्यांनी काही कनेक्शन केलेलं नव्हतं, तरी पण हा सर्किट आहे तो कम्प्लीट होत आहे. आणि म्हणून काय तर त्यांच्या लक्षात आलं की इथून काहीतरी पदार्थ निघत असणार आणि इकडे जात असेल तरच सर्किट पूर्ण होत आहे. आणि सेम फंडा यूज केला जातो कशामध्ये, तर या फोटो वोल्टाईक इफेक्टमध्ये, आणि त्याचाच यूज करून कशामध्ये, तर सोलार सेलचा, सोलार सेलमध्ये सेम प्रिन्सिपल यूज केला जातो. तर सोलार सेलमध्ये सुद्धा लक्षात ठेवा की सनलाईट आहे आणि सनलाईटचाच यूज करून किंवा त्या सनलाईटचाच कन्वर्जन कशामध्ये, तर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केल्या जातं. लाईट एनर्जीचा कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केला जातो. ठीक आहे, तर हे एक लक्षात. नेक्स्ट पुढचं काय प्रश्न आहे तर बघा, खगोलीय शास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिताचा वापर सर्वात अधिक करणारा कोण होता? हु वॉज द अर्लिएस्ट टू यूज द अल्जेब्रा टू सॉल्व द ॲस्ट्रॉनॉमिकल प्रॉब्लेम? हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे मित्रांनो, कॅन्सल केलेला आहे. काही ठिकाणी मी शोधण्याचा प्रयत्न केला, ज्याचा आन्सर आर्यभट्ट मला मिळालेला आहे, काही ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आर्यभट्ट आन्सर दिलेला आहे, पण आयोगाने लक्षात ठेवा की हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे यानंतर जरी आला तरी पण प्रश्न आणि असंच जर असेल तर आर्यभट्ट म्हणून मार्क करता येईल. त्यावेळेस बघू नेमका प्रश्नामध्ये कसं चेंज होतं किंवा इथं दुसरं काही ऑप्शन वगैरे येते काय ते आपल्याला बघता येईल. सध्या लक्षात ठेवा की प्रश्न तो कॅन्सल केला आहे. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात, कोणता? जर्मन सिल्वर, जर्मन सिल्वर धातू मिश्रणात रिकामी जागा असते. द कॉपर अलॉय जर्मन सिल्वर कंटेन्स कॉप, जर्मन सिल्वर मध्ये नेमकं काय असतं ना ते आपल्याला विचारलेलं आहे. बघा फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो की आपल्याला अलॉय वर बऱ्याचदा प्रश्न विचारतात. असाच एक प्रश्न 2021 मध्ये पण विचारला होता की जे एरोप्लेन्स आहेत किंवा ऑटोमोबाईल्स आहेत त्यामध्ये कोणता अलॉय वापरतात, त्याचा आन्सर होता काहीतरी ड्युरॅल्युमिन, किंवा ते हलकं असतं का कारण त्याचा स्ट्रेंथ टू वेट रेशियो आहे तो फार कमी असतो, जो अल्युमिनियम पासून तयार केलेला अलॉय आहे. तर असेच आपल्याला काही अलॉय ते कशापासून तयार झालेत आणि त्यांचे युजेस काय आहेत याची लिस्ट ही आपल्याकडे नोट्समध्ये रेडी असायला पाहिजे. तर त्यापैकी जर ते तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्हाला याचा आन्सर सहज मार्क करता येईल. आहे काय तर बघा, जर्मन सिल्वर कशापासून तयार झालेला आहे, तर कॉपर, झिंक आणि निकेल. लक्षात आलं असेल की प्रश्नावरून नेमकं तुम्हाला काय अभ्यास करायचे की अलॉय, अलॉय म्हणजे नेमकं काय, की ज्या वेळेस धातूपासून दुसरं, धातूमध्ये काहीतरी दुसरं पदार्थ ऍड करून, मग तो धातूच असेल किंवा अधातू असेल, मेटल असेल किंवा नॉन मेटल असेल, ते ऍड करून ज्यावेळेस धातू मिश्रण तयार केलं जातं त्यालाच धातू मिश्रण किंवा अलॉय म्हटलं जातं. ठीक आहे ना, तर आता यामध्ये बघा की जर्मन सिल्वर असंच एक आहे ज्यामध्ये कोणकोणते तीन पदार्थ आहेत, कॉपर, झिंक आणि काय तर निकेल. ठीक आहे, तांबे, झिंक आणि काय तर निकेल, आणि ज्याचा यूज जनरली कशासाठी होतो की भांडे तयार करण्यासाठी काय तर याचा यूज होत असतो. आन्सर काय येणार तर कॉपर, झिंक आणि निकेल हे आहे. ठीक आहे, यासोबतच बाकीचे पण अलॉयज पाठ करायची गरज आहे, ते फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न काय, स्फटिकासारख्या पदार्थांना, आणि आपल्याला काही ऑप्शन दिलेत म्हणजे त्याबद्दलची आपल्याला माहिती लिहायची, क्रिस्टलाईन सॉलिड हॅज, त्याचे काय फीचर्स आहेत ते आपल्याला सांगायचे. क्रिस्टलाईन सॉलिड्स, सॉलिड आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतं सर्वांनाच की कोणताही मॅटर असेल ना तर त्याच्या तीन अवस्था आपल्याला पाहायला मिळतात की सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आता जर सॉलिड असेल तर सॉलिडचे परत दोन प्रकार पडतात मित्रांनो. कोणते दोन प्रकार आहेत? एक आहे कोणतं तर क्रिस्टलाईन सॉलिड, एक आहे क्रिस्टलाईन सॉलिड आणि दुसरं आहे काय तर ॲमॉर्फस सॉलिड, ॲमॉर्फस सॉलिड, क्रिस्टलाईन आणि काय तर ॲमॉर्फस. आता यामधला दोघांमधला नेमका फरक काय आहे ते पण समजून घेऊ. बघा क्रिस्टलाईन म्हणजेच काय की ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो, कारचा ॲक्सिडेंट होतो आपल्याला पाहायला मिळतं की त्याचा जो ग्लास आहे, काच आहे ना, त्याचे बारीक बारीक तुकडे होऊन काय तर पडलेले असतात त्याला आपण जनरली क्रिस्टल म्हणतो. आणि ॲमॉर्फस म्हणजेच काय की ज्यावेळेस ज्याला पावडर फॉर्ममध्ये असतं त्याला आपण जनरली काय तर ॲमॉर्फस म्हणतो. ठीक आहे, एक्झॅक्ट टेक्निकल डेफिनेशन काय म्हणता येईल तर बघा इथं छान टेबल दिलेला आहे बुकमध्ये, तुम्हाला हे नोट्स मिळतील सहज. क्रिस्टलाईन सॉलिडची डेफिनेशन बुकमध्ये नेमकी काय दिली आहे की जर एखाद्या पदार्थाला तुम्ही जर कट केलं, धारदार चाकूने जर कापलं आणि अगदी दोन म्हणजे अगदी स्मूथ सरफेस जर कट होत असेल, इमॅजिन करा फॉर एक्झाम्पल एखादी ॲपल तुम्ही कापतात धारदार चाकूने आणि त्याचे जर दोन स्मूथ सरफेस, दोन्ही भागावर स्मूथ सरफेस तयार होत असेल त्याला म्हणतात काय तर क्रिस्टलाईन सॉलिड. पण तेच जर एक आरी घ्या आणि लाकूड कापण्याचा प्रयत्न करा आणि बघा की स्मूथ सर्फेस होत आहे का, तर तो स्मूथ राहणार आहे, तो थोडा रफ राहील, मग अशाला म्हणतात काय तर ॲमॉर्फस, कट इन टू टू पीसेस विथ इरेग्युलर सर्फेस. यामध्ये स्मूथ सर्फेस नाही आहे, इथं कसं आहे, इथं प्लेन आणि स्मूथ सर्फेस आहे, यामध्ये काय तर तो इरेग्युलर सर्फेस असणार आहे ना. बरं असं का होत आहे, कारण क्रिस्टलाईन सॉलिडमध्ये असतं काय तर डिफाईन्ड जॉमेट्रिकल शेप असतो. डिफाईन्ड म्हणजे काय तर त्याला फिक्स शेप आहे, त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते प्रॉपर अरेंज असतात, त्यामुळे काय म्हटलं इथं डिफाईन्ड जॉमेट्रिकल शेप आहे. पण यांना मग एक्झॅक्टली त्याच्याच उलट यामध्ये काय तर डिफाईन्ड जॉमेट्रिकल शेप राहणार नाहीये. राईट, याचा कसा असतो तर शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजेच काय की एक्झॅक्टली त्या पॉईंटवर गेला, त्या टेम्परेचरवर गेला की तो मेल्ट होणार. पण यांचं तसं नाही आहे, यांचं काय असेल तर कुठतरी थोडंफार कमी जास्त होणार आहे, यांना शार्प राहणार नाहीये. नेक्स्ट हाय
हॅव हाय अँड फिक्स्ड हीट ऑफ फ्युजन, जसं मेल्ट होत आहे तर फ्युजन म्हणजेच काय की त्याच्यापासून सॉलिड तयार होणे, तर त्यासाठी सुद्धा काय तर हाय आणि काय तर फिक्स आहे. जसा हा होता शार्प, त्याच पद्धतीने हा सुद्धा कसा तर हाय आहे, खूप जास्त आहे. फ्यूज करण्यासाठी काय तर आपल्याला खूप जास्त त्याचा टेम्परेचर कमी करावं लागणार आहे आणि तो पण टेम्परेचर कसा फिक्स आहे, नेमकं त्या टेम्परेचरला आलं की होणार आहे. पण एक्झॅक्टली त्याच्याच उलट याच्यामध्ये डू नॉट हॅव फिक्स हीट ऑफ फ्युजन. नेक्स्ट काय, यालाच काय म्हणतात तर दुसरं नाव काय तर याला ट्रू सॉलिड्स म्हटलं जातं आणि याला स्यूडो सॉलिड्स म्हटलं जातं, हे एक लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे काय तर अन आयसोट्रॉपिक, यांना दुसरं एक फीचर काय याचं, अन आयसोट्रॉपिक आहे आणि हा कसा आहे तर हा आहे आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक म्हणजेच काय, आयसो म्हणजेच काय तर सारखं, आयसो म्हणजेच काय तर सारखं, म्हणजे याला या पदार्थाला तुम्ही कोणत्याही बाजूने जर कट केला किंवा त्याचे कशी पार्टिकल जर बघितले तर त्याचा पॅटर्न हा सगळ्या बाजूने काय तर वेगवेगळाच पाहायला मिळतो, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला युनिफॉर्मिटी जनरली राहत नाही किंवा सगळ्या बाजूने म्हणजे जो वेगवेगळा पॅटर्न आहे त्यामुळे आपण म्हणून काय त्याला पॅटर्न हा वेगवेगळा आहे सगळ्याच बाजूने. पण यामध्ये कसं आहे, कोणत्या बाजूने पॅटर्न सारखाच मिळेल कोणत्या बाजूने वेगळा मिळेल, आणि म्हणून काय तर याला काय म्हटलं, याला म्हटलं अन आयसोट्रॉपिक. इथं सगळ्याच बाजूने वेगळंच आहे त्यामुळे इथं काही विषयच नाही, इथं काय तर सगळ्या बाजूने वेगळाच आहे, पॅटर्न हा वेगळाच राहणार, पार्टिकल जसे अरेंज झालेले आहेत त्यामुळे याला म्हणतात काय तर आयसोट्रॉपिक म्हणतात आणि याला म्हणतात काय तर अन आयसोट्रॉपिक म्हटलं जाणार आहे. आता बघा की आपण समजून घेऊ की जो प्रश्न होता तो काय होता, इंग्लिशमध्येच घेऊ कारण थोडं सायन्सचे प्रश्न किंवा डेटा आहे हा इंग्लिशमध्ये आपल्याला जास्त मिळतो. क्रिस्टलाइन सॉलिड्स कशाला म्हणतात, डिफाईन ज्योमेट्री आहे, हो एक्झॅक्टली, का कारण याचे पार्टिकल्स आहेत हे प्रॉपर अरेंज झालेले आहेत त्यामुळे त्यांना डिफाईन ज्योमेट्री. शार्प मेल्टिंग पॉईंट आहे, एक्झॅक्टली शार्प मेल्टिंग पॉईंट आहे आणि हाय अँड फिक्स हीट ऑफ फ्युजन आहे. आणि त्यासोबतच काय तर अन आयसोट्रॉपिक आहे, एक्झॅक्टली याच्याच उलट होतं काय तर अमॉर्फस होतं, त्यामुळे या ठिकाणी काय तर हे तिन्ही पण आहेत ऑल ऑफ द अबव, सर्व काय तर सर्व सेंटेन्स आहेत ते बरोबर आहेत. ठीक आहे, तर या पद्धतीने लक्षात घ्या की सॉलिड आणि त्याचे काय तर हे दोन प्रकार फार इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट, अगदी सोपा प्रश्न विचारला होता, काय होतं की मोसलेप्रमाणे आवर्ता सारणीतील मूलद्रव्यांची रचना रिकामी जागाच्या आधारे आहे. आता आवर्त सारणी जी आहे म्हणजे काय, अकॉर्डिंग टू मोसले द बेसिस ऑफ द पिरियॉडिक अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स. आपण जो पिरियॉडिक टेबल यूज करतो थोडासा जर मी त्याला स्केलेटन जर तुम्हाला काढून दाखवलं तर बघा या पद्धतीने पाहायला मिळेल, असा स्केलेटन थोडासा तुम्हाला पाहायला मिळेल, है ना, की जे सगळे एलिमेंट्स आहेत आतापर्यंत माहीत झालेले सर्व एलिमेंट्स त्यांना काय केलं तर या टेबलमध्ये अरेंज केले. का अरेंज केले, कारण त्यांचा अभ्यास सोपा व्हायला पाहिजे आणि म्हणून काय तर यांची काही असे कॉलम्स आणि काय तर रोज ज्याला ग्रुप्स आणि पिरियड्स म्हटले जातं तर असे अरेंज केले, त्यामुळे काय तर अभ्यास करायला काय तर आपल्याला सोपं जातं, है ना, आणि म्हणून काय तर हा असा टेबल तयार करण्यात आलेला आहे. आता टेबल तयार करणारे किंवा अभ्यास प्रॉपर व्हायला पाहिजे म्हणून काय तर असं गट टेबल तयार करता येईल किंवा वेगवेगळे गट तयार करता येईल आणि हे अरेंज करणारे काही मोसले हे पहिलेच नव्हते, मोसले तर आहेत इम्पॉर्टंट, पण जो आपण जो हा टेबल यूज करतो ते अरेंज करणारे कोण होते तर ते होते मोसले. पण मोसलेच्या आधी सुद्धा काही सायंटिस्ट आले होते, त्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचाच आहे. कोणकोणते सायंटिस्ट होते तर बघा, पहिलं होतं डोबे रायनर, त्यांनी काय आणलं तर डोबे रायनर स्ट्राइड्स म्हणजे तीन तीनचा गट तयार केला. दुसरे होते न्यूलँड, त्यांनी आणलं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स म्हणजे काय तर त्यांनी आठ आठचा गट तयार केला. नेक्स्ट होतं मेंडेल्यूस पिरियॉडिक टेबल, म्हणजे मेंडेल्यूने काय तर सगळ्यात आधी पिरियॉडिक टेबल तयार केला होता आणि त्यानंतर मग आता आलं काय तर जो मोसलेने तयार केला आहे त्याला म्हणतात काय तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हटलं जातं. लक्षात घ्या मित्रांनो, हे तिन्ही पण कसे अरेंज केलेत, कारण इथं आपल्याला करायचं काय आहे की सर्व एलिमेंट्स अरेंज करायचे आहेत आणि या तिघांनी पण सुरुवातीचे तिघही जण आले होते त्यांनी ॲटोमिक मास कन्सिडर करून नच काय तर त्यांचा सर्वांचं अरेंजमेंट केलं होतं. फक्त मोसले असे होते ज्यांच्या लक्षात आलं की ॲक्च्युली जे प्रॉपर्टी चेंज होतात एलिमेंटचे ते ॲटोमिक मासनुसार होत नाही तर ते ॲटोमिक नंबरनुसार होतात आणि म्हणून त्यांनी काय केलं तर मोसलेनी ॲटोमिक नंबरनुसार काय तर ते अरेंज केले होते आणि म्हणून या प्रश्नाचा आन्सर येणार काय तर अणूचा क्रमांक किंवा अणुक्रमांक ॲटोमिक नंबर हा काय तर योग्य आन्सर आहे. ठीक आहे, पण बाकीचे लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचार शक्यता फार कमी असते कारण हे आपण यूज करत नाहीत, है ना, काहीतरी कमतरता होती म्हणून तर आता मोसलेचा जो कॉन्सेप्ट समोर आला किंवा मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे आपण हाच यूज करतोय, पण थोडीफार माहिती काय तर याबद्दल सुद्धा माहीत असायलाच पाहिजे. एखाद प्रश्न विचारला जाऊ शकतो पण सर्वात जास्त काय तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल. नेक्स्ट, पुढचा प्रश्न काय तर बघा, आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे पाच किंगडम खालील प्रमाणे आहेत. अगदी सोपा प्रश्न आयोगाने विचारला होता, काय होता की जे पूर्ण सजीव सृष्टी आहे त्यांना वर्गीकरण करायचे, वर्गीकरण का करायचे जसं मागच्या प्रश्नात सांगितलं की आपल्याला अभ्यास सोपा व्हायला पाहिजे आणि म्हणून काय तर सर्व जे सजीव आहेत त्यांना 1969 मध्ये काय केलं, रॉबर्ट हार्डिंग विटाकर ज्याला RH विटाकर सुद्धा म्हणतात, रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी काय केलं तर हे अमेरिकी परिस्थिती तज्ज्ञ होते, इकोलॉजिस्ट होते, यांनी सजीव
सर्वांची काहीतरी वर्गीकरण केलं आणि सगळ्यात आधी त्यांचा 5 गटामध्ये त्या वर्गीकरण केलं. त्या 5 गटांना आपण किंगडम म्हणतो, त्यांना आपण सृष्टी म्हणत असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे किंगडम किती, सृष्टी किती, तर 5 सृष्टी आहेत, है ना. आणि मग जर आपल्याला परत अभ्यास करायचा, अजून चांगला अभ्यास करायचा, त्याचं परत वर्गीकरण करता येईल, है ना, ज्याला मग फायलम म्हणतात. मग त्यानंतर क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज असं काहीतरी ते वर्गीकरण आहेत, ज्याला टॅक्झोनॉमी कॅटेगरीज म्हणतात. इथं प्रश्न काय विचारले की 5 किंगडम कोणते आहेत अंडर द रिसेंट स्कीम ऑफ क्लासिफिकेशन. रिसेंट म्हटलंय याचा अर्थ काय, तर याच्या आधी सुद्धा काय तर बाकीचे सायंटिस्ट येऊन गेले असतात. जसं आता सांगितलं की मोस्तेच्या आधी पण बाकी सायंटिस्ट होते, त्यांनी पण प्रयत्न केलं की एलिमेंटचं वर्गीकरण करायचं. सिमिलरली सर्व सजीव होते, त्यांना सुद्धा वर्गीकरण आर एच विटाकर यांनी तर केले, पण यांच्या आधी सुद्धा काही सायंटिस्ट येऊन गेलेले होते, बरोबर. आर एच विटाकर सध्या आपण युज करतो कोणतं, तर आर एच विटाकर यांचंच क्लासिफिकेशन युज करतो, है ना. आणि यांनी काय केलं तर 5 गटामध्ये वर्गीकरण केलं. कोणतं 5 गट आहे, तर सगळ्यात आधी आणि बेसिक ज्यामध्ये सर्व बॅक्टेरिया सर्व जीवाणू येतात ते म्हणजेच काय तर मोनेरा आहे. त्यानंतर आहे काय तर प्रोटिस्टा, ज्यामध्ये अमिबा सारखे जे सजीव आहेत ते येतात. त्यानंतर फंजाय म्हणजेच काय तर जसं बुरशी आहे, फंगी ज्याला म्हणतो किंवा फंजाय म्हणतो आपण, है ना. मराठीमध्ये एक वर्ड आहे कवक, तर तो आहे. त्यानंतर प्लांटी, प्लांटी म्हणजेच काय तर ज्यामध्ये सर्व वनस्पती येणार. आणि त्यानंतर काय तर अॅनिमिलिया म्हणजेच काय तर सर्व प्राणीसृष्टी येणार आहे, है ना. तर या 5 गटांमध्ये काय तर त्यांनी वर्गीकरण केलं. आन्सर येणार काय तर फक्त ब, ओनली बी हा काहीतरी योग्य आन्सर आहे, ठीक आहे. लक्षात घ्या, तुम्हाला काय काय अभ्यास करायचे समजून घ्या. आर एच विटाकर यांची सजीवसृष्टी यांनी वर्गीकरण ते तर करायचं आहे, पण याच्या आधी कोणकोणते सायंटिस्ट आले, त्यांनी काय दिलंय काय नाही, है ना, त्यांचा कॉन्सेप्ट काय होता, ते थोडक्यात तरी तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा काय, मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात रिकामी जागा हा विषारी पदार्थ दिसून येतो. त्यामुळे मलेरियाच्या रोगामध्ये कोणता विषारी पदार्थ तयार होतोय ते इथं प्रश्न विचारले. अगदी सोपा आहे, डायरेक्ट वन लाईन प्रश्न आहे, आणि तो काय तर तो आहे प्रश्न का आन्सर काय तर त्याचा हिमोजॉइन आहे. थोडं मलेरियाबद्दलची इथं माहिती समजून घेऊ आपण. काय तर बघा, मलेरिया हा काय आहे, तर हा आहे आदि जीवामुळा म्हणजेच काय तर प्रोटोझोआमुळा होणारा रोग आहे. प्रोटोझोअन डिसीज आहे, आदी जीवांमुळे होणारा. कोणता प्रोटोझोआ आहे, तर तो लक्षात ठेवायचे तुम्हाला, प्लास्मोडियम विवॅक्स. प्लास्मोडियम विवॅक्स कशामुळे होतो, संक्रमणाचे माध्यम आपल्याला माहित आहे की ते डासामुळे होतं, पण काय तर ते नेमका लक्षात ठेवायचं तुम्हाला की अनाफिलस डासाची मादी. अनाफिलस डासाची मादी. तसंच जर डेंग्यू जर बघितलं तर त्यामध्ये एडिस इजिप्ती हा डास आहे, हे डासांचे प्रकार आहेत किंवा जात आहे, है ना. तर इथं लक्षात ठेवा, अनाफिलस डासाची मादी चावल्यामुळेच होतं. तर हे इम्पॉर्टंट आहे, अनाफिलस डास. कोणतं अवयव अफेक्ट करतात यामध्ये मलेरियामध्ये, तर यकृत आणि काय तर प्लिया म्हणजे लिव्हर आणि स्प्लीन. काय होतं नेमकं यामध्ये मलेरियामध्ये, शरीरातील आरबीसी मारतो. काय करतो, आरबीसी मारतो. आरबीसी मारल्यामुळे लक्षात ठेवा की हिमोग्लोबिन कमी होणार आहे, आणि हिमोग्लोबिन कमी झालं म्हणजे काय तर आयन कमी होणार, कारण हिमोग्लोबिन मध्ये असतं काय तर आयन असतं. आणि आयनची कमतरता म्हणजेच कोणता रोग होतो, तर लक्षात घ्या तो आहे कोणता रक्त, तो आहे अॅनिमिया हा रोग होत असतो. त्यामुळे मलेरिया झाला त्यासोबत काय तर अॅनिमिया सुद्धा होतो, कारण मग आरबीसी मारतो, हिमोग्लोबिन कमी होणार, आणि म्हणून काय होणार तर आयनची कमतरता झाल्यामुळे अॅनिमिया हा रोग होणार आहे, आणि शरीरात हिमोझॉइन हा विषारी पदार्थ दिसून येतो, ठीक आहे. तर विषारी पदार्थ कोणता आहे, तर हिमोझॉइन आहे. हेल्थ अँड डिसीज फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे, दरवर्षी रोग आरोग्य याच्यावर प्रश्न विचारतात. परत एक प्रश्न विचारला होता त्या सेम याच पेपरमध्ये की आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो, है ना. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस लक्षात ठेवा हा सुद्धा काय तर कशामुळे होतो, तर हा प्रोटोझोआमुळेच होतो. आणि कोणता प्रोटोझोआ आहे, तर तो आहे ट्रायपॅनासोमा. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस किंवा दुसरं काय तर त्याला फक्त स्लीपिंग सिकनेस सुद्धा म्हटल्या जातं. तर ट्रायपॅनासोमा आणि मोड ऑफ इन्फेक्शन काय, जसा आताच मागच्या याच्यामध्ये मलेरिया कशामुळे होतं आपण आताच बघितलं होतं की अॅनाफिलस आहे, इथं कोणती माशी आहे, तर आहे टीसीटीसी माशी, यामुळे होतो. हा दुसऱ्यांदा विचारलाय आयोगाने प्रश्न, या आधी इथं प्रश्न विचारले काय तर ट्रायपॅनासोमा म्हणजे काय तर प्रोटोझोआ विचारले. या आधी सुद्धा एक प्रश्न विचारला होता की स्लीपिंग सिकनेस कशामुळे होतो, तर तो त्यासाठी ऑप्शन दिला होता टीसीटीसी माशी याद्वारे, है ना. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे, प्रोटोझोअन डिसीज लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय आहे, तर बघा की शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो. शैवाल आणि बुरशी लक्षात घ्या की हे कशाचा प्रकार आहे, तर हा आहे प्लांटचा, म्हणजे प्लांट किंगडम. आता मागे सांगितलं होतं की आर एच विटाकर यांनी प्लांटी हे किंगडम तयार केला होता. तर मग अशा वेळेस कोणकोणते क्लासिफिकेशन केलं, तर बघा प्लांटीमध्ये क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोग्राम्स, है ना, ज्याला अबीजपत्री आणि बीजपत्री म्हणतात. अबीज म्हणजे ज्यामध्ये बी राहणार नाही आणि यामध्ये काय तर बी राहील. मग याचे 3 प्रकार पडतात परत,
की थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि काय तर टेरिडोफायटा. आता यामध्ये आणि फॅनोग्रामचे अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, म्हणजे ज्यामध्ये फळ येत नाही आणि यामध्ये येतं, यामध्ये फळ येणार नाही, यामध्ये फळ येणार आहे, याचे परत दोन प्रकार पडतात, मोनोकॉटिलेडॉन आणि डायकॉटिलेडॉन, म्हणजे एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री, म्हणजे बीचे दोन भाग होतात की नाही, होत नसेल तर एक बीजपत्री, होत असेल तर द्विबीजपत्री. आता यामध्ये लक्षात ठेवायचे तुम्हाला, ज्या वेळेस आपण हा सिक्वेन्स बघतो किंवा क्लासिफिकेशन बघतो, जे सुरुवातीला येतात म्हणजे थॅलोफायटा हा अगदी बेसिक असतो, अगदी बेसिक प्लांट, म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये फळ नाही, फूल नाही, खोड नाही, पानं नाही, काहीच तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून याचा एक्झाम्पल सोपा लक्षात काय ठेवायचं आहे तर शैवाल. शैवाल हा काय तर सगळ्यात सोपा एक्झाम्पल लक्षात ठेवायला आहे, है ना. त्यानंतर त्यामुळे इथं जो आन्सर असणार आहे तो काय येणार तर तो आहे काय तर थॅलोफायटा हा एक्झाम्पल आहे. जसजसा आपण पुढे जाऊ तसतसं आपल्याला काय तर झाड यापेक्षा थोडंसं डायरेक्ट जास्त डेव्हलप आहे, त्यापेक्षा जास्त डेव्हलप, त्यापेक्षा जास्त आणि त्यापेक्षा जास्त, हे आपला डेव्हलपमेंट आहे ते पाहायला मिळतं. त्यामुळे लक्षात ठेवा की थॅलोफायटामध्येच काय येतं तर शैवाल येतं. आणि काही प्रकारचे जे फंगी आहे म्हणजे बुरशी आहे, त्यांचा सुद्धा समावेश कशामध्ये होतो तर थॅलोफायटामध्ये होत असतो, ही शाळेच्या पुस्तकात दिलेलंच आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्यावा, घ्या इथं काय येणार तर शैवाल आणि बुरशीचा समावेश कशामध्ये होणार तर थॅलोफायटामध्ये होणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात. फार इम्पॉर्टंट आहे, कोणता टॉपिक आहे की प्लांट्स म्हणजे बॉटनीमध्ये तुम्हाला झाडांचे रोग आहेत ते पूर्ण पाठ करायचे आहेत. फार इम्पॉर्टंट आहे, दरवर्षी प्रश्न विचारतात आणि खूप जास्त संख्येने प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे. काय आहे तर इथं काय विचारले, कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्य म्हणजेच काय तर क्लोरोफिल नष्ट होणार आहे. काय होणार तर क्लोरोफिल आहे तो नष्ट होणार आहे आणि झाडाचे पाणी काय तर आकुंचन पावणार आहेत. कोणता डिसीज आहे तर लक्षात घ्या, मोझेक डिसीज ऑफ टोबॅको. कोणता डिसीज आहे हा, मोझेक डिसीज ऑफ टोबॅको. कोणता व्हायरस काय तर लक्षात घ्या की हा व्हायरल डिसीज आहे, म्हणजे व्हायरसमुळे काय तर हा रोग होत असतो. टोबॅको मोझेक व्हायरस किंवा ज्याला बॅक्टेरियो फाज म्हटलं जातं, बॅक्टेरियो फाज लक्षात ठेवा हा कोणता व्हायरस असतो, म्हणजे हा ऍक्च्युली आहे काय तर हा व्हायरस आहे जो बॅक्टेरियाला पण अफेक्ट करतो किंवा जो बॅक्टेरियाच्या शरीरात राहतो त्याला बॅक्टेरियो फाज म्हटलं जातं. नेक्स्ट काय तर सिम्पटम्स काय आहे, लिव्ज गेट श्रिंक म्हणजेच काय तर आकुंचन पावणार आहेत, अँड बिकम स्मॉल त्यामुळे काय तर छोटे होतील, आणि त्यासोबतच काय तर क्लोरोफिल सुद्धा काय तर हा डिस्ट्रॉय होणार आहे, म्हणजे हरितद्रव्य नष्ट होणार आहे. आणि म्हणून आन्सर येणार काय तर मोझेक डिसीज ऑफ टोबॅको हा काय तर योग्य आन्सर आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा, खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात. अगदी सोपा प्रश्न विचारला होता, आन्सर आहे काय तर भात शेतीसाठी काय वापरतात, नील हरित शैवाल. म्हणजेच काय तर लक्षात घ्या, परत हा इथं शैवाल म्हटले, ठीक आहे, पण हा आहे कशाचा प्रकार, जसं मग सांगितलं होतं की काही फंगी हे थॅलोफाइट्स मध्ये येतात, त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचंय की सगळ्या शैवालापैकी म्हणजे सगळ्या अल्गीपैकी हा जो अल्गी आहे म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी जो आहे ना, हा आहे काय तर सायनो बॅक्टेरिया सुद्धा याला म्हणतात, सायनो बॅक्टेरिया सुद्धा म्हणतात. आणि त्यामुळे हा आहे काय तर हा बॅक्टेरिया आहे, लक्षात ठेवा. कोणती सृष्टी आहे तर ही प्लांटी येणार नाही, हा मोनेरा सृष्टीमध्ये येतो, हे लक्षात ठेवायचंय. हा बॅक्टेरियाचा प्रकार आहे नील हरित शैवाल ज्याला म्हटल्या जातो, ठीक आहे. लक्षात घ्या, नील हरित हिरवा आहे त्यामुळे काय तर हा बॅक्टेरिया असल्या तरी पण स्वतःच न स्वतः तयार करणार आहे. का, कारण हरित म्हणजेच काय तर त्यांच्यामध्ये क्लोरोफिल हरित द्रव्य राहणार आहे. नेक्स्ट, जीवाणू खालीलपैकी रिकामी जागा या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैवकांना प्रतिरोध करतात, ज्याला ऍक्च्युअली काय म्हणतात तर याला अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणतात, बरोबर. ज्यावेळेस काय होतं की एखादी आपण बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये जातो, बरोबर, पण आपली बॉडी काय करते की त्याला मारण्यासाठी, कारण तो आहे काय आपल्या बॉडीसाठी एक फॉरेन मटेरियल आहे ज्याला अँटीजन म्हणतात, आणि तो सजीव असल्यामुळे त्याला पॅथोजन म्हटलं जातं, तर त्याला मारण्यासाठी आपली बॉडी प्रयत्न करते, ज्यासाठी अँटीबॉडीज तयार करतात, बरोबर. किंवा मग आपण काय करतो की जर मारत नसेल तर आपण बाहेरून अँटीबायोटिक्स घेतो, सॉरी, हा अँटीबायोटिक घेतो, म्हणजेच काय की जे टॅबलेट्स असतात, बरोबर, जे जनरली काय असतात तर अँटीबायोटिक असतात, तर अशा वेळेस काय असतं की ते काय करतात त्या बॅक्टेरियाला मारतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा की अँटीबायोटिक हे फक्त बॅक्टेरियांना मारण्यासाठी असतात, पण होतं काय की त्यासाठी सुद्धा, त्या अँटीबायोटिकसाठी सुद्धा, त्या टॅबलेटसाठी सुद्धा हे जे बॅक्टेरिया आहेत ते रेझिस्टन्स बनतात, म्हणजेच काय होतात की ते खाल्ल्यानंतर सुद्धा ते मरत नाहीत. का, कारण त्यांची शक्ती ते पण काय तर तेवढेच पॉवरफुल बनलेले आहेत आता, बरोबर. मग आता हे कशाद्वारे होत आहे, हे कोणतं मेकॅनिझम त्यांच्यामध्ये होतं, तर बघा सोपं आहे अगदी. एक बॅक्टेरिया इमॅजिन करू, या बॅक्टेरियाची बाहेरची काय तर बॅक्टेरिया आहे, है ना, म्हणजे काय सेल पासून तयार झाले, त्यामुळे बाहेरची सेल वॉल आहे. आता होतं काय की ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक घेतो तर होतं काय की तो अँटीबायोटिक या सेल वॉलला
पार करून काहीतर आतमध्ये जातो आणि कुठल्या तरी एखाद्या याच्या भागाला चिपकतो किंवा त्याला काय तर तो इनॅक्टिव्ह करून टाकतो. बरोबर, बेसिक असा आपण कन्सेप्ट लक्षात ठेवू. आता ज्या वेळेस होतं काय की हा रेझिस्टंट झालं, मग हा कसा रेझिस्टंट झाला, कसं होऊ शकतं, एक आहे काय तर हा पदार्थ याच्या आतमध्ये जाणार नाही, पॉसिबल काय आहे की हा पदार्थ याच्या आतमध्ये जाणार नाही. दुसरं काय चान्सेस आहे की हा याच्या आतमध्ये गेला पण काय तर या बॅक्टेरियाने याला बाहेर पण टाकलं, याला काय गेलं तर याला बाहेर पण टाकलं. तिसरा काय चान्सेस आहे की आतमध्ये गेला पण ज्याला तो चिपकतोय ना त्याला तो चिपकडत नाहीये, तो एक चान्सेस आहे. अजून काय चान्सेस आहे की हा आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर या बॅक्टेरियाने त्यालाच कन्वर्ट करून टाकले. तर असे चार प्रकारचे मेकॅनिझम ना हे इथं यूज केले जातात, ज्याला म्हणतात काय तर बघा, प्रत्येक ठिकाणी कदाचित तुम्हाला वेगवेगळे नावं मिळतील, पण मी तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट सांगितले डायग्रामच्या माध्यमातून, ते फक्त लक्षात ठेवा. वर्ड्स कदाचित थोडेफार वेगवेगळे पाहायला मिळतील. डिक्रीज परमिएबिलिटी म्हणजेच काय की आतमध्ये आहे तो जाणार आहे, परमिएबल म्हणजेच काय की आतमध्ये जाणे आहे ना, त्यामुळे ही जी परमिएबिलिटी आहे आतमध्ये जाणारच नाही आहे, डिक्रीज परमिएबिलिटी. अँटीबायोटिक मॉडिफिकेशन काय सांगितलं होतं, आपण घेतो तो अँटीबायोटिक आहे ना, तो आता गेल्यानंतर अँटीबायोटिक आतमध्ये गेल्यानंतर काय तर तो काय होणार, तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन म्हणजे काय की आतमध्ये गेल्यानंतर तो मॉडिफाय होईल आणि पाहिजे तसा काय तर याच्यावर इम्पॅक्ट करणार नाहीये किंवा त्याला तो पाहिजे तर चिपकणार नाहीये, राईट. त्यामुळे अँटीबायोटिक मॉडिफिकेशन. नेक्स्ट आहे काय तर इफ्लक्स पंप. इफ्लक्स पंप म्हणजेच काय की तो आला आणि तो काय तर तो गेला, त्यालाच काय म्हणतात, तर त्याला इफ्लक्स पंप म्हटल्या जातं. आणि त्यानंतर काय तर टार्गेट मॉडिफिकेशन. बघा की अँटीबायोटिक आलं आणि या ठिकाणी तो चिपकणार होता ना, तर यालाच काय तर हा जो ज्याला चिपकणार आहे ज्या जो टार्गेट आहे तोच काय तर त्या बॅक्टेरियाने काय तर मॉडिफाय केला, स्वतःच काय तर त्याला मॉडिफाय केला आणि म्हणून काय तर टार्गेट मॉडिफिकेशन. हे जनरली अगदी सोपे काय तर चार मेकॅनिझम बॅक्टेरियाद्वारे युज केले जातात, त्यासाठी अँटीबायोटिक पासून रेजिस्टन्स तयार करण्यासाठी. बघा इथं काय काय दिले आपल्याला की अल्टरनेशन ऑफ इन सरफेस रिसेप्टर्स ऑफ ड्रग्स. बघा हे अल्टरनेशन होणार आहे का, कारण डिक्रीज परमिएबिलिटी है ना, कोशिकांवरील रिसेप्टर्स मध्ये काय तर बदल होणार आहे, त्यामुळे हा काय तर बरोबर आहे. नेक्स्ट काय तर एमडीआर पंप. इथं वर्ड युज केला काय मी तर इफ्लक्स पंप. एमडीआर पंप म्हणजे काय तर मल्टी ड्रग रेजिस्टन्स. एमडीआर काय तर खूप साऱ्या ड्रग्स पासून काय तर रेजिस्टन्स, ड्रग्स म्हणजे काय तर हे अँटीबायोटिक, त्यामुळे हा सुद्धा काय तर बरोबर आहे. एमडीआर पंप त्यालाच नाव आहे, इफ्लक्स पंपचाच प्रकार म्हणजे काय तर एमडीआर. इफ्लक्स पंप म्हणजे काय की येणे आणि जाणे, आणि स्पेशल म्हणजे काय की खूप साऱ्या ड्रग्सच्या विरुद्ध रेजिस्टन्स, ज्याला एमडीआर पंप म्हणू. नेक्स्ट काय सिक्रेशन ऑफ इनॅक्टिवेटिंग एन्झाइम्स. काय सांगितलं मी तुम्हाला, टार्गेट मॉडिफिकेशन म्हणजे काय की हा जो टार्गेट आहे त्याला मॉडिफाय करणार, कसं मॉडिफाय करणार आहे, किंवा हा बघा की अँटीबायोटिक मॉडिफिकेशन हा आल्यानंतर याला कसं मॉडिफाय करणार आहे, तर त्यासाठी काय करतात तर हे बॅक्टेरिया काय करतात, काही एन्झाइम्स आहे ते सिक्रेट करत असतात आणि म्हणून काय तर तिसरा आपण हा बरोबर आहे, ठीक आहे. त्यामुळे आन्सर येणार काय तर इथं आपल्याला विचारलेलं काय आहे, मेकॅनिझम बाय विच बॅक्टेरिया बिकम्स रेजिस्टंट, हा आर, म्हणजे यामध्ये कोणकोणते बरोबर आहेत तेच काढायचे आपल्याला. आन्सर येणार काय तर ए बी अँड सी, हे तिन्ही पण काय तर बरोबर आहेत, ठीक आहे. तर मेकॅनिझम समजून घ्या नेमकं काय आहे. नेक्स्ट आहे काय तर बघा, स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा रिकामी जागा होते. स्टॅफिलोकोकल विषबाधा कशामुळे होतं ते आपल्याला शोधायचं आहे. बघा आता आहे काय तर आपल्या स्टमकमध्ये, आपल्या ॲबडोमेनमध्ये, आपल्या जठरामध्ये, आपल्या पोटामध्ये ॲसिड असतो SCL, है ना, पण हा जो स्टॅफिलोकोकल आहे ना, हा जो ज्याला आपण पॅथोजन म्हणू, हा पॅथोजन या SCL मध्ये राहू शकत नाही का, कारण SCL जो आहे हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. मग आता राहू शकत नाही तर मग ऑब्व्हियस आहे की हा आपल्यामध्ये एवढा इम्पॅक्ट करणार नाहीये. पण होतं काय की हा जो स्टॅफिलोकोकल आहे याच्या शरीरामध्ये काय तयार झालेलं असतं, तर एन्टेरोटॉक्झिन हा विषारी पदार्थ तयार झालेला असतो आणि तो काय तर आपल्याला इम्पॅक्ट करतो, म्हणजे तो स्टमकमध्ये, म्हणजे जरी बॅक्टेरिया गेला असेल किंवा हा स्टॅफिलोकोकल गेला असेल तरी पण तो काय करणार, तो तर मरून जाईल पण त्याच्या शरीरातला एन्टेरोटॉक्झिन आहे तो आपल्या पोटातच राहणार, तिथून तो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, लार्ज इंटेस्टाईनमध्ये जाईल आणि मग अशा वेळेस काय होणार तर आपल्याला तर वोमिटिंग होईल किंवा मग काय तर डायरिया, म्हणजेच काय तर बेसिकली पोटाचे जे विकार आहेत ते होतात, है ना. त्यामुळे इथे येणार काय तर स्टॅफिलोकोकल फूड पॉइझनिंग इज कॉज बाय आहे काय तर इजेशन ऑफ परफॉर्म म्हणजेच काय तर आधीच तयार केलेले हे पोटामध्ये गेल्यानंतर तयार झालेलं नाही आहे, आधी तयार केलेले एन्टेरोटॉक्झिन अंतग्रहण केल्यामुळे होत असतं, ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघा काय आहे, राष्ट्रीय सॅल्मोनेला फाज टायपिंग केंद्र रिकामी जागा येथे आहे. नॅशनल सॅल्मोनेला फाज टायपिंग सेंटर इज ऍट, हा कुठे आहे, अगदी म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला होता, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली येथे आहे.
थोडस सांगतोय की इथं काय फाज म्हणजे काय, जसं मगाशी वर्ड आला होता काय तर मोझेक टोबॅको व्हायरस है ना, त्यात फाज तिथे सुद्धा एक वर्ड लिहिला होता की बॅक्टेरियो फाज, म्हणजे काय की हे असे व्हायरस जे काय करतात जे बॅक्टेरियाला अफेक्ट करत असतात, त्यासाठीच एक शॉर्ट वर्ड काय तर शॉर्ट फॉर्म काय तर फाज सुद्धा म्हटल्या जातं. आणि त्याचा यूज त्याचा अभ्यास केला जातो त्यासाठी सेंटर आहे कोणतं तर नॅशनला सॅल्मोनला. सॅल्मोनला काय तर हा एक बॅक्टेरियाचा प्रकार आहे, जसं टायफॉइड कशामुळे होतो तर सॅल्मोनला टायफी म्हणजे काय तर हा एक बॅक्टेरियाचा जीनस आहे. तर सॅल्मोन लक्षात ठेवा की नॅशनल सॅल्मोनला फाज टायपिंग सेंटर कुठं आहे तर हे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली येथे आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जे 2020 चा जो पेपर होता त्यामध्ये सर्व प्रश्न सायन्सचे डिटेल एक्सप्लेनेशन सोबत काय तर कव्हर केलेले आहे. बॅच बद्दलची कोणतीही माहिती हवी असेल, माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला बोर्डवर नंबर दिसतच आहेत किंवा वेबसाईट आहेच akarfoundation.org, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून याबद्दलची माहिती मिळवता येईल. आणि असेच कंटिन्युअस जर तुम्हाला कंटेंट डेटा हवा असेल, एक्झामबद्दलची माहिती हवी असेल वेगवेगळ्या MPSC द्वारे किंवा इतर स्पर्धा परीक्षेची माहितीसाठी, तर आकार फाउंडेशनचा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टेलिग्रामवर चॅनलसुद्धा तुम्हाला फ्री कंटेंट हा रेग्युलरली मिळत असतो. टेलिग्राम चॅनल आहे akar UPSC MPSC. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.